थैंक यू। मौसम की यह सादगी और उसी के साथ साथ भिगोने वाली वो बंदगी कई गीतों के साथ बयां करते करते अब हम इस मोड़ तक आ पहुंचे हैं कि जहां और भी कई सारे गीतों को सुनने का हमारा मन कर रहा है, दिल बेकरार हुआ है और भी ऐसे ही रिमझिम बरसे नगमे सुनने के लिए। मगर अब की पायदान पर हम आगे बुलाना चाहेंगे एक ऐसे फनकार को जिस फनकार की आवाज़ को और उनको सबसे पहले हमने टीवी चैनल पर देखा सारे गमपा में। सारे गमपक के साथ उस मंच पर एक नहीं बल्कि कई सारे अलग अलग मूड के गाने गाकर उन्होंने अपनी काबिलियत तो दर्शाई मगर वहीं वो रुकने वाले नहीं थे। जैसे कि बारिश थमती नहीं है वैसे ये भी थमे नहीं, इन्होंने अपने फन की बौछार आगे जारी रखी और अगली पायदान पर जाके वो मराठी और हिंदी फिल्म इंडस्ट्री में बतौर प्लेबैक सिंगर भी मशहूर हुए हैं। हाल ही में फुलपाखरू इस सीरियल के साथ इनकी आवाज़ जो आप तक पहुंचती हैं उसे काफ़ी लोगों ने सराहा है और ऐसे प्लेबैक सिंगर और रियलिटी शो के सिंगर आज हमारे साथ यहाँ पे मौजूद हैं तो हम चाहते हैं उनकी ज़ुबानी भी कई सारे गीतों का लुत्फ़ उठाया जाए। बस आप सभी की ज़ोरदार तालियों के साथ मंच पे उनका हम स्वागत करते हैं। आप हैं मिस्टर मंगेश बोरगांवकर। क्या बात मंगेश, यू लुकिंग नाइस एज ऑलवेज। पण मी काय म्हणतो आज इतकं म्हणजे पाऊस बाहेर आहेच, त्यात पावसाच्या गाण्यांचा कार्यक्रम, त्यामुळे आधीच आपण चार्ज्ड अप आहोत। फर्स्ट ऑफ ऑल गुड इव्हनिंग एव्हरीवन। अमित थँक्यू सो मच, खूप छान वाटतं की बाहेर पाऊस चालू आहे आणि दर्दी कलाकार जसे आहेत तसेच दर्दी रसिक इकडे आले, त्यामुळे जरा जोरदार टाळू द्या तुमच्यासाठी। खऱ्या कलाकारांना एक एक रसिक सुद्धा तेवढाच महत्त्वाचा असतो आणि वी आर व्हेरी हॅपी की तुम्ही सगळेजण आलायत आणि डेफिनेटली हर तरह के गाने आज होने वाले जो रेनिंग से बारिश से रिलेटेड है। आणि सुरुवात मला असं वाटतं अमित, ज्याप्रमाणे फिल्म म्युझिकमध्ये पावसाला इतकं महत्त्व आहे त्याचप्रमाणे आपलं जे हिंदुस्थानी क्लासिकल संगीत आहे त्यामध्ये पावसाचं खूप महत्त्व आहे आणि त्यात राग जे आहेत काही राग तर खास पावसांसाठीच आहेत, जसं आपण म्हणू शकतो मिया मल्हार असेल, मीरा मल्हार असेल, मेघ मल्हार असेल। सो मला वाटतं आज रसिकांना काही आपल्याला ठेवायचं नाही आहे, सगळं त्यांना ऐकवायचं द्यायचं। येस डेफिनेटली, त्यामुळे क्लासिकल म्युझिक आणि काही गाणी जसं मी फ्युजन ने आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करतो, काहीतरी वेगळं डेफिनेटली। आणि आय होप तुम्ही सगळेजण एन्जॉय कराल। नक्कीच नक्कीच करणार, कारण याची खात्री आहे की आपलं भारतीय शास्त्रीय संगीत इतकं प्युअर आहे, इतक्या वर्षांपासून अजूनपर्यंत जिवंत आहे आणि ते कायम राहणार। आणि त्याच शास्त्रीय संगीतातला हा एक राग जो राग खरं तर संगीत सम्राट तानसेन यांनी असा काही गायला की सुख्या असणाऱ्या प्रदेशामध्ये सुद्धा पाऊस पाडण्याचं वरदान ज्या रागाला प्राप्त झालेला आहे तोच राग आज इथे आळवला जाणार आहे, तर त्याचा तुम्ही आनंद घ्या आणि हा सुरांचा पाऊस पडेल, तुम्ही टाळ्यांचा पाऊस पडा। थँक्यू सो मच, थँक्यू थँक्यू। Ah
Ah, 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 ah
बरसन को आयो मैं बोले मैं लाख जतन
कर हारी लाख जतन कर हाय रे मोरा सैयामो से बोले ना मोरा सैयामो से बोले ना मोरा सैयामो से बोले ना रिसेंटली एक गाणं येऊन गेलं जे सगळ्यांच्या खूप जवळचं आहे मला वाटतं मी गाण्याचे शब्द सांगत नाही तुम्ही सगळे माझ्यासोबत गाल अशी खात्री आहे ट्रॅक प्लीज Thank you.
सेव जुड़ा तुझे पाके अधूरा नारा क्योंकि क्योंकि तुम ही हो जिंदगी अब तुम ही हो चैन मेरा दर्द मेरी आशिकी अब तुम हो क्योंकि तुम ही हो अब तुम ही हो जिंदगी अब तुम ही हो क्या बात है यार थैंक यू सो मच थैंक यू प्रत्येक गाण्याला वन्स मोर देतात नेमकं काय करावं मला सुद्धा कळत नाही आहे याचा अर्थ मला आनंद एवढा आहे की इतका छान रसिक वर्ग आहे सगळे कांसेनात जरा स्वतःसाठी टाळ्या उद्या जोरदार तुम्ही सुंदर गाताय सगळे मला वाटतं सगळे बाथरूम सिंगर नक्की असतील नाही डेफिनेटली छान छान वाटतंय खूप थँक्यू पण मंगेश मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे बघ आता इतकी सगळी गाणी आपण सिलेक्ट केलेली आहेत सगळी गाणी आपण प्रेक्षक नायक होतो प्रत्येकाच्या आवडीची वेगवेगळी गाणी असू शकतात तुझ्या जवळचं कोणतं गाणं आहे तुला एकदम हृदयाजवळचं असं पावसाचं बरं का यस अमित मला वाटतं आपण हिंदी गाणी तर आत्ता गायलोच पण मराठी पण अशी काही लेजेंडरी गाणी आहेत म्हणता येईल की पावसाळा म्हटलं की ती गाणी आलीच पाहिजे असं हो ना आणि रिसेंटली मी जे गाणं आता तुला सांगतो त्या गाण्याला आत्ताच 20 वर्ष पूर्ण झाली आहेत त्या गाण्याने वाटतं रेकॉर्ड केलेलं आहे कारण प्रत्येक तरुणाने त्याच्या कॉलेज डेजमध्ये त्याच्या मैत्रिणींना हे गाणं ऐकवलेलंच आहे आणि मला वाटतं हे गाणं सांगायची मला गरज नाही आहे गरज नाही पण सुरुवात तू करावी असं मला वाटतं तुझं पण हे आवडतं गाणं आपण आता ऑफकोर्स आणि रसिकांना मला माहिती आहे सगळ्यांना हे गाणं खूप आवडतं हो तुमच्या जवळचं आहे आणि सुरुवात आम्ही तू कर आपण नक्की चित्रपटातल्या गाण्यांना तर प्रसिद्धी मिळतेच पण एखाद्या अल्बममधून सुद्धा प्रदर्शित झालेलं एखादं गाणं एखाद्या गायक कलावंताला आणि संगीतकाराला इतकं नावलौकिक मिळवून देऊ शकतं याचं हे उत्तम उदाहरण आहे मिलिंद इंगळे यांनी गायलेलं आणि आपल्या कवितांमधून जन्माला घातलेल्या या अल्बमचं सगळ्यात मोठं श्रेय किशोर कदम उर्फ सौमित्र यांना जातं त्यामुळे त्यांचे शब्द तुम्हा सगळ्यांना इथं बसल्या बसल्या तोच गारवा फील करून देतील याची मला खात्री आहे ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटत भर उन्हात पाऊस होऊन आभा मनात आणत तरी पावलं चालत राहतात मन मात्र चालत नाही घामाशिवाय शरीरामध्ये आता कुणीच बोलत नाही तितक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो उन्हामधला काही भाग पंखांखाली घेतो वारा उन्हाळ मुलासारखा सैरा वैरा पळत राहतो पाना फुला झाडांवरती छपरावरती चढून पाहतो दुपार टळून संध्याकाळचा सुरू होतो पुन्हा खेळ पुन्हा मागून चालत येते धार धार कातर वेळ अहो चक्क डोळ्यांसमोर ऋतू कोस बदलून घेतो चक्क डोळ्यांसमोर ऋतू कोस बदलून घेतो पावसाआधी ढगांमध्ये कुठून गारवा येतो गारवा वरवर भीर पारवा नवा
प्रिय Thank you so much. Thank you. Yes, Mangesh, very nice. खूप छान वातावरण निर्माण झालं. एकीकडे मराठीमध्ये इतकी छान गाणी बनलेली आहेत तर दुसरीकडे हिंदीमध्ये सुद्धा स्पेशली जुन्या काळातली काही गाणी आहेत जी आजही न विसरता येण्यासारखी. आणि जेव्हा पावसाचा विषय निघतो तेव्हा अशीच काही गाणी एकामागोमागे एक आठवत जातात. आणि उद्या तर किशोरदांचा वाढदिवस आहे नाही का, तर त्याच निमित्तानं आपण त्यांचं एक गाणं मंगेशकडून ऐकूयात. त्यांनी गायलेलं मंजिल या चित्रपटातलं अमिताभजींसाठी पंचमदांच्या संगीतात आपल्या किशोरदांनी लावलेला हा आवाज आणि सोबतीलाच त्यांच्या गाण्यामधून पोचणारे ते शब्द, त्यातून पोचणाऱ्या त्या भावना खऱ्या अर्थानं आपल्याला इथं बसल्या बसल्या तो पावसाचा अनुभव देतील याची मला खात्री आहे. ऐकूयात मंगेशकडून हे गीत. नक्कीच अमित, थँक्यू. मला वाटतं प्रत्येक गायकाचं दैवत आहेत किशोरदा. आणि एक एक विद्यापीठ आहे ही, जी गायक जे जुने गायक होते सगळे, एक एक नाव म्हणजे एक एक विद्यापीठ होतं. किती तुम्ही घेता येईल थोडं कमी आहे, पण आय एम व्हेरी हॅपी की या निमित्ताने मला आज त्यांना हे गाणं डेडिकेट करता येते. जरा जोरदार टाळ्या होऊ द्या किशोरदांसाठी प्लीज. Remove
झिमगिर सावन सुलग सुलग जाए मन भीगे आज इस मौसम में लगी कैसी अगन रिम झिमगिर सावन सुलग सुलग जाए मन भीगे आज इस मौसम में लगी कैसी अगन रिमझिम गिर सावन जब घुंघरों सी बजती है वो लगे कैसी अगन रिमझिम गिर सावन लगी कैसी अगर रिमझिम गिर सा